पूजा चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर आणि छानशा ब्लॉगला सुरुवात करते सॉरी ब्लॉगला नाही व्हिडिओला सुरुवात करते कारण की आज मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन नाही आले आणि नेहमी सवयीप्रमाणे ब्लॉग बोललं जातं तर ठीक आहे असो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान बारीक अशा टिप्स सांगणार आहे की तुम्ही तुमचा चेहरा तजेलदार परत तसा टवटवीत कसा ठेवू शकता त्यात कधीही पिंपल्स येणार नाही याची मी खात्री देते तुम्हाला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगते जे रूल सांगते ते जर फॉलो केलेत तर तुमच्या चेहऱ्यावरती कधीही एकही पिंपल येणार नाही तुम्ही माझा चेहरा जवळूनसुद्धा पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल तुम्हाला दिसणार नाही कारण की आणि हे असं नाही आहे की एक आणि दोन दिवस किंवा आठवडाभर महिनाभर करून मग तुम्हाला लगेच रिझल्ट जाणवेल असं नाही आहे तुम्हाला हे सातत्याने करावं लागेल मी गेले कितीतरी वर्ष म्हणजे हे फॉलो करते पण माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स कधी येत नाही पिरियड्सच्या वेळी किंवा कधी काही लोकांना येतात तर तसा सुद्धा मला येत नाही तर त्यामुळे तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता काही मी छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुमची एकही टिप मिस होणार नाही तर ठीक आहे चला आणि व्हिडिओच्या शेवटी मी हे सुद्धा सांगणार आहे की काही कार्यक्रम वगैरे असेल किंवा काही नाही का आपल्या घरामध्ये लग्न असो किंवा काहीही असो तर त्यावेळेस मी काय करते म्हणजे थोडक्यात काय मी क्लीनअप वगैरे ते त्या काही गोष्टी मी पार्लरच्या झिंझेटमध्ये पडतच नाही तर मी त्या काही गोष्टी करत नाही त्यामुळे मी काय नक्की करते ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि चला मी सकाळपासनं म्हणजे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं रुटीन थोडक्यात काय असतं स्किनसाठीचं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर इथे सकाळी उठल्यावर आधी सगळ्यात आधी माझं काम असतं ते म्हणजे तोंड धुणं तर सगळ्यात आधी मी स्वच्छ तोंड धुते फक्त पाण्याने धुते आपण कोमट पाण्याने कारण की सकाळ सकाळ फ्रेशवॉश वगैरे वापरत नाही संध्याकाळी ज्यावेळेस झोपते मी त्यावेळेस फ्रेशवॉशने तोंड स्वच्छ धुवून मग झोपत असते त्यामुळे मग सकाळ सकाळ लगेच वॉश नाही वापरत फक्त पाण्याने तोंड धुवून घेते आणि थंडीचे थोडेसे दिवस आता थोडी थंडी चालू झाली त्यामुळे कसं होतं चेहरा वगैरे लगेच मग उकलतो कुठेतरी असं नाही का वाईट हे होतं तर त्यामुळे मी हे फक्त थंडीत वापरते मी पॉन्ड्सचं लाईट जेल आणि मी कोणत्याच प्रोडक्टचं इथे आ, हे करत नाही ॲडवर्टाइजमेंट करत नाही आहे प्लीज ही गोष्ट लक्षात घ्या जे मी वापरते आहे ते दाखवते मी आणि मला माहीत नाही असं अलाउड पण आहे की नाही की ॲडव्हर्टाईज न करता दाखवायला पण जे मी वापरते ते मला खरं दाखवायचं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते ही गोष्ट तर मी सकाळी उठल्यावरती तोंड धुतल्यावर फक्त पॉंड्सने ते पॉन्ड्स लाईट जेल जे आहे ते लावते चेहऱ्यावरती त्याच्या व्यतिरिक्त मग काहीसुद्धा लावत नाही आणि मला थोडीशी सर्दी झालेली आहे त्यामुळे थोडासा माझा आवाज वेगळा येत असेल त्यात व्हिडिओ एडिट करताना अद्वैत पण जवळ आहे त्यामुळे मग त्याचा पण आवाज येतो आहे मध्ये मध्ये तर प्लीज इग्नोर करा थोडंसं आणि मग ते झाल्यावरती मग आदूला पण पाणी देते आणि मी पण पाणी पिते सकाळी कोमट पाणी घेते मी तर आता हा साडेसात वाजता काहीतरी साडेसातच्या दरम्यान पाणी पित होते मी हे तर म्हणजे कसं दिवसभरामध्ये ना दर दोन तासाने तरी निदान पाणी पिलं पाहिजे म्हणजे प्रत्येकानेच आणि आपली स्किन तजेलदार राहण्यासाठी अशी टवटवीत एकदम राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी जास्त पिणं गरजेचं आहे जर तुम्ही पाणी खूप कमी पित असाल ना तर तुमची स्किन अशी खूप कोरडी आणि ड्राय ड्राय वाटते पिंपल्सचे पण इश्यू होतात मग त्यामुळेच तर त्यामुळे तुम्हाला शक्य होईल ना तेवढं जास्तीत जास्त पाणी प्या तर इथे मी आता पाणी पित होते आणि आदवाईतला पण मध्ये मध्ये दिलं आरू आणि हे झोपलेले तर आणि हां आज आपला नेहमीचा ब्लॉग नाही आहे त्यामुळे मी बाकी काही शूट नाही करणार आहे फक्त स्किन केअरबद्दल सांगणार आहे तर बघा आता इथे सव्वा नऊ झाले होते काहीतरी तर मग परत मी पाणी प्यायला बसले तसं तुम्ही आठवणीने स्वतःच्या स्किनसाठी आपल्या जास्तीत जास्त जेवढं जमेल जेवढं शक्य होईल तेवढं पाणी पीत चला त्यानंतरनं मग आंघोळ वगैरे झाली माझी आणि मग मा आंघोळीच्या नंतरनं मी काय लावते म्हणजे आंघोळ के करून आल्याच्या नंतरनं मेकअप कसा करते थोडक्यात कारण की आपल्या स्किनला प्रत्येकाची स्किन वेगळी असते तुम्हाला कोणतं प्रोडक्ट सूट होतं कोणतं नाही तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचे प्रोडक्ट वापरू शकता पण मला जास्त कॉस्मेटिक यूज करायला आवडत नाही त्यामुळे मी इथे फक्त थंडीमध्ये जेव्हा थंडीचे दिवस असतात तेव्हाच फक्त मी हे पॉन्ड्सचं लाईट जेल वापरते आणि मग त्यानंतरनं आपली फेअर अँड लवली आणि पावडर बस त्याच्या व्यतिरिक्त मी चेहऱ्यावरती कधीच काही लावत नाही लग्नकार्य असलं तरीसुद्धा मी हेच आत्ता जेवढं मी यूज करते तेवढंच मी वापरते आणि त्यावेळेस जर म्हणजे माझा मेकअप जर तसा असेल तर कधीतरी मी ब्लश वगैरे आणि ते पण मी लिस्टिपचंच म्हणजे गालाला वगैरे जे आपण हे करतो ना तर ते पण माझ्याकडे जे लाईट शेड आहेत ना त्यातनंच मी करते मी ते असं सेपरेट असं परचेस केलेलं नाही आहे काहीच आय शॅडो म्हणा किंवा ब्लश तर मी ते लिस्टिपमधनंच करते आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स काही ज्या आपल्याला माहीत असल्या पण पाहिजे म्हणून तुमच्यासोबत आज मी ती गोष्ट शेअर केली तर आता पावडर लावते पावडर बघा मी फार लावत नाही आणि गळ्याला विसरायचं नाही पावडर लावायला बाकीच्या बाकी, बाकी गोष्टी नाही लावत मी गळ्याला पण पावडर लावते थोडीशी आणि त्यानंतर ना मग लिस्टिप आणि काजळ तेवढंच हे करते आणि हा तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती इथे ती अशी की लग्नकार्य असल्यावर जसं की मी तुम्हाला म्हटलेलं की मी आ, हे करत नाही क्लीन अप वगैरे तर मग काय करते मी आ, तर आपली जी पिकलेली केळी असतात ती घ्यायची आणि ती लावायची चेहऱ्याला एक दहा पंधरा मिनटं ठेवायचा आणि मग त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा तुम्ही तीन चार दिवस हा उपाय करा चेहऱ्यावरती एक वेगळाच ग्लो येतो आणि ही लिस्टिपचं सा एक सांगूशी वाटतं मला यांनी ना बारा लिस्टीप अजून घेऊन दिल्या ते त्याचा सेट मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअरसुद्धा केलं ते पण ही लिस्टीप पूर्णपणे संपली आहे तरीसुद्धा मी हीच लावते कारण की मला हे ही खूप आवडते ही लिस्टिप तिचा शेड वेगळाच होता आणि शेवटी जुनं ते सोनं असतं असं असं म्हणतात ना तर चला आता काजरे लावलं आहे आणि फायनली मी रेडी झाली आहे तर कशी वाटते ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा तर बघा आता बाहेरनं आली आहे तर बाहेरनं आल्यावरती कधीही तुम्ही बाहेरनं आले ना लगेच चेहरा धुवायचा पहिली पाण्याने आणि मग त्यानंतर ना तुम्ही साबण वापरत असाल किंवा फ्रेशवॉश वापरत असाल मी फ्रेश वॉश वापरते आणि तुम्ही जो कोणता वापरत असाल तो यूज करा मी सांगेल बेटर आहे साबणापेक्षा फ्रेशवॉश वापरणं तर इथे मी स्वच्छ व्यवस्थित चेहरा धुवून घेते आहे आणि इतर सुद्धा मी दिवसभरात जेव्हा कधी चेहरा धुते तेव्हा मी बेसिंगमध्येच धुते ज्याची त्याची चॉईस असती मला बाथरूममध्ये मी जात नाही कारण की मग मी गेले की माझ्या मागे अद्वैत पण येतो आणि तो, तो लगेच पूर्ण मग भिजूनच बाहेर येतो त्यामुळे मी पसंत करते की बेसिंगमध्येच तोंड वगैरे धुणं तर ठीक आहे चला आता चेहरा वगैरे स्वच्छ धुवून झालेला आहे आणि मग मा दिवसभरामध्ये माझ्या चेहऱ्यावरती साधी पावडरसुद्धा नसते लाईट जेल आधी मी अप्लाय केलं आहे फक्त त्या व्यतिरिक्त मग काहीसुद्धा लावलेलं नाही आणि मग छो थोडासा एकदम असा लिब्बाम जो कोणता तुम्ही वापरत असाल तो मग दिवसभर लिस्टिप नाही लावत मी ब्लॉगमध्ये सुद्धा होट तसे दिसतात कारण की फिल्टर यूज केलेला असतो तर त्यामुळे दिवसभर लिस्टिप अप्लाय करत नाही मी कधीतरी बायचान्स काहीतरी कार्यक्रम वगैरे असेल तर त्यावेळेस लावली जाते पण रोज रोज सारखी सारखी लिस्टिप नाही लावत आणि मग त्यानंतर ना बघा बाहेरनं आले होते म्हणून मग पाणी वगैरे पण दिले आणि जास्त जास्त जेवढं जमेल तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं प्लीज पाणी पीत चला आणि थोडासा आवाज येत असेल मुलांचा वगैरे तर प्लीज सॉरी इग्नोर करा थोडंसं कारण की घरामध्ये मुलं आहेत आणि एडिट वगैरे करताना मला त्यांना बघूनच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर असो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय